तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे येणार आहेत या दौऱ्यात तेलंगणाच्या विकासाचं मॉडेल महाराष्ट्रातही राबवण्यासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीनं बावीस मेपासून पक्षाच्या वतीनं राज्यभर सर्व विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांच्या माध्यमातून मोहीम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे संपर्क प्रमुख अण्णा धोंडगे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाचं महत्व वाढतंय या पार्श्वभूमीवर माजी आमदार अण्णा धोंडगे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आतापर्यंत बी आर एस पक्षाचे किमान वीस लाख पदाधिकारी झाले असून लवकरच सर्व राज्यांमध्ये सदस्य नोंदणीचं काम पूर्ण होईल तसंच भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवल्या जातील अनेक प्रस्थापित पक्षातील अनेक नेते बी आर एस पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला शंकर कांबळे संजय पाटील तोहित बक्षू विक्रम जरक संग्राम जाधव साकेत राज देशमुख दिलीप चव्हाण उपस्थित होते